हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे टमॅटोची भाजी। याला काही जण टमॅटोची चटणीसुद्धा बोलतात। सो चार पाच टमॅटो घेतलेत मी, बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर फोडणीसाठी घेतले कढीपत्ता, हिंग, जिरे, मोहरी, लाल तिखट घेतलं आहे, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी। शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून सालं काढून आपण कूट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडी साखरसुद्धा टाकणार आहोत। एक चमचा साखर लागेल आपल्याला, टमॅटो थोडे आंबट असतात त्यामुळे एक चमचा साखर पण आपण घालणार आहोत। आधी कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, तेल तापलं की त्याच्यामध्ये फोडणीचं साहित्य टाकले, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता। हे चांगलं तडतडलं की मग आपण त्यामध्ये टमॅटो घालून घेणार आहोत। हे 4 ते 5 मीडियम साईजचे टमॅटो आहेत। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग मसाले टाकून घ्यायचे। हळद टाकली आहे 1/2 चमचा, तिखट टाकलं आहे 1 चमचा, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि पुन्हा एक मिक्स करून द्यायचं आहे। झाकण लावून आपण 1-10 मिनटं त्याला शिजवून घेणार आहे। टमॅटो ऑलरेडी, टमॅटोला पाणी सुटतं, मीठ पण घातलं आहे त्यामुळे त्याच पाण्यात टमॅटोची भाजी छान शिजून निघते। ही अशी पण ड्राय झाली की त्यामध्ये थोडी साखर टाकली आहे मी, 1 चमचा साखर टाकली आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। कोणाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता। हे आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली टमॅटोची भाजी छानपैकी तयार आहे। गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही छान लागते। सो टमॅटोची भाजी तुम्ही अशी बनवू शकता। थँक्यू सो मच।